आपण आपल्या तिसरीच्या विद्यार्थ्यांना मराठी या विषयात मुग्धा लिहू लागेल हा पाठ शिकवणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणतीही भाषा शिकताना वाचन, लेखन आणि संवाद कौशल्य ही तीन कौशल्य अत्यंत महत्वाची असतात. या पाठात देखील तसंच सांगितलंय की मुग्धा लिहू कशी लागते आणि मुग्धा बोलायला कशी लागते. आपण आपल्या विद्यार्थ्यांना हा पाठ शिकवताना काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले, जसं की विद्यार्थी उत्तम प्रकारे लेखन करायला सुरुवात करते, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जोड शब्द म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय याविषयी माहिती मिळेल. आणि हा पाठ शिकवताना आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आधार घेणार आहोत. आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावरती भर देतं, त्याचबरोबर भाषा आणि साक्षरता विकासावरती देखील भर देतो. या पाठाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी म्हणजे काय, त्या चांगल्या सवयी कशा आत्मसात केल्या पाहिजे याविषयी देखील अधिक माहिती देणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास साध्य करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि विद्यार्थ्यांचा भाषा आणि साक्षरता विकास कसा साध्य करणार आहोत, तर त्यासाठी आपण विद्यार्थ्यांकडून विरुद्धार्थी शब्द, सोड शब्द हे त्यांना माहीत करून देणार आणि त्याविषयी काही उपक्रम आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार. चला तर मग पाठाला सुरुवात करू. धन्यवाद.